वानरांनी गावात धुमाकूळ घालत तब्बल 20 जणांना चावा घेतला. वानरांच्या हल्ल्यात 1-5 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. बिलोली तालुक्यातील लोहगाव येथे गेल्या महिनाभरापासून वानरांच्या टोळीने धुमाकूळ घातलाय. यातील एका पिसाळलेल्या वानराने अनेकांना चावा घेतलाय. गुरुवारी सायंकाळी अंगणात खेळणाऱ्या एका 5 वर्षाच्या चिमुकलीलाही या वानराने चावा घेतला. चिमुकली अंगणात खेळत असताना वानराने हल्ला करत तिच्या पायाचा चावा घेत लचकाच तोडला. यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार करण्यात आले आहेत. वानरांच्या धुमाकुळामुळे लोहगाव येथील ग्रामस्थ त्रस्त असून वनविभागाने या वानरांचा बंदोबस्त करून त्यांना जंगलात हकलावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. काल आमच्या नातीला पिसाळलेलं वानर अंगणामध्ये खेळत असते वेळेस पुरी फेंडी फळून काढले आणि हे वानर कमस कम 1 महिना झाला गावामध्ये 20-25-10-15 महिलेला जाईस 5-10-12 लहान मुलाला चावलेलं आहे. तरी पण ह्याची कोणी सरपंच उपसरपंच किंवा ग्रामसेवक साहेब कोणतेही मोठे अधिकारी लहान मोठे कोणतेही अधिकारी कसं झालं म्हणून कोणाच्या दारात येऊन विचारले नाहीत किंवा त्या प्राणीचं काय बंदोबस्त करायची तयारी नाही त्याची. राम कोणा मग एकर लागे निवत घेऊन चालू होतं तर एकर लागे त्याला घेता मी चालत मला लेकरला सोडलं मला चावलं 17 टाके. वानरांनी महिनाभरापासून धुमाकूळ घालत अनेकांना चावा घेतला तरी ग्रामपंचायत आणि वनविभागाने कुठलीच दखल न घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले होते. त्यानंतर शुक्रवारी वनविभागाचे एक पथक गावात दाखल झाले. पिंजरा लावून पिसाळलेल्या वानरांना पकडण्याचा प्रयत्न वनविभागातर्फे केला जाणार आहे. मी माणिक ग्रुपवर वनप्रबंध अधिकारी नसेल. आज या ठिकाणी लोहगाव येथे वानराचा रेस्क्यू करण्यासाठी मी व माझी टीम माझे वनरक्षक वनकर्मचारी आणि रेस्क्यू करणारे श्री कट्टी सर सर्वजण आलेलो आहोत. आज या ठिकाणी जिल्हा परिषद हायस्कूल लोहगाव या ठिकाणी पिंजरा लावण्याचं काम करणार आहोत आणि त्यानंतर ज्या काही लोकांना चावा घेतलेला आहे त्या लोकांना दवाखान्यामध्ये जाऊन रॅबिज इंजेक्शन घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना नुकसान भरपाईसाठी अर्ज सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून त्यांना नुकसान भरपाई मिळेल व यानंतर अशा प्रकारचं चावा वगैरे घेणार नाही किंवा कोणाला त्रास होणार नाही त्यासाठी पिंजरा लावून किंवा त्याला बडणी बेहोश करून बाकी इतर ठिकाणी त्याचं स्थलांतरित करण्याचं नियोजित आहे. बहारदार थंडगार कडक उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्या. जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष बर्थडे अॅनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टरची सुविधा प्रशस्त VIP लॉजिंग. जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस एकदा अनुभव घ्याच. जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पूर्णा रोड नांदेड मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड. मोबाईल 91-46-62-61-77 आणि 93-22-97-52.